काचेच्या ज्या खिडक्या असतात त्यातनं पडणारं जे ऊन आहे त्याच्यामध्ये विटॅमिन डी तयार होतं का? विटॅमिन डी तयार करण्यासाठी काय काय नैसर्गिक उपाय आहेत? एवढा छान सूर्यप्रकाश असताना सुद्धा भारतीय लोकांमध्ये नेमकं विटॅमिन डी चं प्रमाण कमी का असतं? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. युव्ही रेज, विटॅमिन डी आणि सनस्क्रीनचा वापर या विषयावरील आजचा आपला भाग दुसरा आहे. विटॅमिन डी तयार करण्यासाठी काय काय नैसर्गिक उपाय आहेत? तर सगळ्यात पहिला तर सूर्यप्रकाश आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे. दुसरं म्हणजे तुम्ही आहारातनं विटॅमिन डी रिच फूड घेऊ शकता. तर आता हे विटॅमिन डी रिच फूड कुठलं कुठलं आहे तर व्हेजिटेरियन लोकांसाठी सूर्यप्रकाशात वाढलेले वाईल्ड मशरूम, चेडार, फॉन्टिना, मॉन्टरी जॅक अशा नावाचे वेगवेगळ्या प्रकारचे चीज आणि जे सॉफ्ट चीज आहेत जसं की कॉटेज चीज आहे, क्रीम चीज आहे, रिकोटा चीज आहे, या सगळ्या चीजच्या डब्यावर जिथे फोर्टिफाईड विथ विटॅमिन डी असं मेन्शन केलेलं असेल तर या चीज मधून सुद्धा विटॅमिन डी मिळतं. गायचं आणि म्हशीचं दूध, संत्र्याचा ज्यूस आणि वनस्पतीजन्य दूध जसं की सोया मिल्क, राईस मिल्क, ओट मिल्क, बदामाचं मिल्क, टोफू, डेअरी आणि नॉन डेअरी प्रकारचे योगर्ट हे सगळे तुम्हाला बाजारात मिळतील आणि हे फोर्टिफाईड असतात. याच्यामध्ये वरून विटॅमिन डी घातलेलं असतं, त्याच्यासाठी तुम्हाला लेबल वाचणं खूप गरजेचं आहे. आणि या सगळ्यांपेक्षा सूर्यप्रकाश हा स्वस्त आणि मस्त पर्याय आहे. आणि नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी फॅटी फिश, सी फूड, कॉड लिव्हर ऑइल, फिश ऑइल, साल्मन, ट्यूना, ऑयस्टर, श्रिम्प आणि सार्डिन अशा प्रकारचे मासे आणि अंड्याचा पिवळा बलक अशा पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा. हे विटॅमिन डी रिच पदार्थ आहे. सूर्यप्रकाशात जाणं आणि विटॅमिन डी पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश केल्यास तुम्हाला कुठल्याही प्रकारचे विटॅमिन डी चे सप्लिमेंट घ्यायची गरज पडणार नाही. आता अजून एक प्रश्न असा असतो की एवढा छान सूर्यप्रकाश असताना सुद्धा भारतीय लोकांमध्ये नेमकं विटॅमिन डी चं प्रमाण कमी का असतं? तर याची बरीच कारणं आहेत. त्यातलं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे लाईफस्टाईल. आता शहरीकरण झालेलं आहे, अशा प्रकारे फ्लॅट्स बांधले जातात ज्या फ्लॅटमध्ये अजिबात सूर्यप्रकाश येत नाही आणि बरेच लोक पोल्युशन असल्यामुळे, गर्दी असल्यामुळे घराच्या बाहेर पडत नाही, त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये पुरेसं विटॅमिन डी तयार होत नाही आणि आहारामध्ये सुद्धा विटॅमिन डी रिच पदार्थांची कमतरता असते. दुसरी गोष्ट म्हणजे सनस्क्रीनचा अतिवापर. पोल्युशन असतं, सन रेज असतात, त्वचा काळी पडू नये म्हणून भरपूर प्रमाणात सनस्क्रीनचा वापर केला जातो. या सनस्क्रीनचा वापर योग्य प्रमाणातच करायला हवा, पण हा अतिप्रमाणात केला गेला तर तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन डीची कमतरता होते. तसंच संपूर्ण शरीर झाकून सारखं सारखं उन्हात जाण्यामुळे सुद्धा विटॅमिन डीची कमतरता भारतीय लोकांना होते. आणि काही काही लोकांमध्ये अंगभर कपडे घालण्याच्या ज्या पद्धती आहेत, वाढलेलं पोल्युशन आहे, स्मॉग आहे, त्याच्यामुळे यूव्ही बी रेज तुमच्या त्वचेवर पडतच नाहीत. आणि वारंवार गरोदरपणा, बायकांमध्ये वारंवार गरोदरपणा आणि बाळंतपण होत राहतं, त्याच्यामुळे आईला सुद्धा आणि बाळाला सुद्धा विटॅमिन डीची कमतरता होते. ढगाळ वातावरणात सुद्धा आपल्या शरीरामध्ये विटॅमिन डी तयार होऊ शकतं का? तर याचं उत्तर आहे हो. ढगाळ वातावरणात सुद्धा यूव्ही बी रेज तुमच्या त्वचेपर्यंत पोहोचतात आणि विटॅमिन डी तयार होतं. फक्त याचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे तुम्हाला फ्रिक्वेंटली हे करायला पाहिजे. अजून एक प्रश्न विचारला जातो की काचेच्या ज्या खिडक्या असतात त्यातनं पडणारं जे ऊन आहे त्याच्यामध्ये विटॅमिन डी तयार होतं का? तर खिडक्यांना जे काच लावलेली असते त्या काचेमधनं यूव्ही बी रेज याच रेज आपल्या शरीरामध्ये विटॅमिन डी तयार करण्यासाठी महत्वाच्या असतात, पण त्या खिडक्यांच्या काचांमुळे ब्लॉक होतात, त्यामुळे याचा काहीही उपयोग नाही. आणि उलट यूव्ही ए रेज ज्या असतात, ज्या अतिशय घातक असतात, हानिकारक असतात, त्याच्यामुळे त्वचेचे कॅन्सर होऊ शकतात, अशा यूव्ही ए रेज आपल्या शरीरावर पडतात, त्यामुळे हे काहीही उपयोगाचं नाही आहे. त्यामुळे याचा विटॅमिन डी तयार करण्यासाठी काहीच उपयोग नाही. अजून एक प्रश्न विचारला जातो की सूर्यकिरणांमध्ये गरम केलेलं जे पाणी असतं ते पिण्याचा किंवा हे पाणी आंघोळीसाठी वापरण्याचा काही फायदा होतो का? तर ह्याचा तसा नुकसान तर काही नाहीये, पण विटॅमिन डी च्या दृष्टीने विचार केला तर विटॅमिन डी तयार करण्यासाठी याचा काहीही फायदा होत नाही. अजून एक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे सनबेदिंग आणि सनगेझिंग. सनबेदिंग म्हणजे काय? सूर्यस्नान, उघड होऊन सूर्यप्रकाशात बसणे. तर सनबेदिंग हा प्रकार आपल्या भारतामध्ये अजून तरी नाहीये. तुम्ही सूर्यप्रकाशात जाऊन वॉक घेता, सूर्य नमस्कार करता, ते आपल्याकडे चालतं, पण सन बेदिंग असं स्पेशली आपण कधी करत नाही. पण ह्याचा विटॅमिन डी तयार करण्यासाठी फायदा होऊ शकतो. फक्त हे करताना कुणाच्या तरी गायडन्सच्या अंडर करा,
कारण तुम्ही जर हे चुकीच्या पद्धतीने केलं तर त्याचा तुमच्या त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. ज्यावेळी सकाळी कोवळं ऊन असतं त्यावेळी तुम्ही हे करू शकता. आणि सन गेझिंग सुद्धा सूर्योदय झाल्यानंतर काही वेळच तुम्ही करू शकता. हे सुद्धा कुणाच्या तरी गायडन्सच्या अंडर करायला पाहिजे. पण या दोन्हीचाही अयोग्य पद्धतीने केलं तर त्याच्यामुळे त्वचेचं आणि डोळ्यांचं नुकसान होऊ शकतं. पण व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी इतर गोष्टी सुद्धा तुम्ही करू शकता. सन बेदिंग आणि सन गेझिंगच करायला पाहिजे असं काही नाही. आणि या सन गेझिंगला काहीही सायंटिफिक आधार नाहीये, त्यामुळे डायरेक्ट सूर्याकडे बघणं टाळा. पुढच्या भागामध्ये आपण सनस्क्रीनची खरंच गरज असते का, बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या मिळणाऱ्या सनस्क्रीन मधलं नेमकं कुठलं निवडायचं आणि लहान मुलांना सुद्धा सनस्क्रीन लावायचं का अशा प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.